श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 5व्या टप्प्यातील मतदान 20 मे 2024 संपन्न. घाटकोपर फलक दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी महानगरपालिका आणि खासगी प्राथमिक शाळांमधील 25% आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी दिनांक 17 ते 31 मे पर्यंत मुदत आणि इयत्ता 12वीचे निकाल जाहीर. मुंबई विभागात 91.95% विद्यार्थी उत्तीर्ण. या होत्या गेल्या महिनाभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर विनीत मासावकर. लोकसभा निवडणूक 20 मेच्या मतदानासाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबईचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. मुंबई शहरात 24,90,238 मतदार असून उपनगरात मतदारांची संख्या 74,48,383 इतकी आहे. मुंबईत 2,520 मतदान केंद्र असून उपनगरात 7,353 मतदान केंद्र होती. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी गृहमतदान केलं असून निवडणूक आणि अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला होता. मतदान करण्यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना स्वयंसेवक, विनामूल्य वाहन, लो फ्लोअर इलेक्ट्रिक व्हीलचेअर ऍक्सेसेबल बस आणि व्हीलचेअर ऍक्सेसेबल टॅक्सी, दिव्यांग मतदारांसाठी मार्गिका, व्हीलचेअर्स आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. मतदारांच्या गोपनीयतेसाठी मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली होती. दक्षिण मुंबई 47.70%, दक्षिण मध्य मुंबई 51.88%, उत्तर मुंबई 55.21%, उत्तर पश्चिम मुंबई 53.67%, उत्तर पूर्व मुंबई 53.75% आणि उत्तर मध्य मुंबई 51.42% सरासरी मतदान झालं. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचा उत्साह पाण्यासारखा होता. घाटकोपरच्या छेडानगर इथं वादळी वाऱ्यामुळे लोखंडी जाहिरात फलक हा पेट्रोल पंपावर कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेतला मुख्य आरोपी भावेश भिंडेला गुन्हे शाखेनं उदयपूर इथून अटक केली असून त्याला न्यायालयानं 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. दुर्घटनेतल्या जखमी रुग्णांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं रेल्वे प्रशासनालाही त्यांच्या हद्दीतील जाहिरात फलकांच्या संरचनात्मक स्थिरता पडताळणीसाठी निर्देश दिले आहेत. रेल्वे प्रशासनच नव्हे तर अन्य कोणत्याही जाहिरात फलकांसाठी लागू असलेल्या मानकांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. संरचनात्मक स्थिरता तपासणी आणि पडताळणी करून सर्व संबंधितांनी महानगरपालिकेला प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य आहे असं बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितलं. शिक्षण हक्क अधिनियमानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी महानगरपालिका आणि खासगी प्राथमिक शाळांमधील 25% आरक्षित जागांसाठी सुधारित ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नव्यानं ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक 17 ते 31 मे पर्यंत मुदत असून मुंबईत 319 पात्र शाळांमध्ये 5,670 जागा उपलब्ध आहेत. पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करावेत. यापूर्वी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज केला असला तरी त्याचा या प्रवेश प्रक्रियेत विचार केला जाणार नाही. पालकांनी नव्यानं अर्ज करणं बंधनकारक आहे असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग घटकांसाठी विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत 25% आरक्षित कोट्यातून विनामूल्य प्रवेश दिले जातात. जिल्हा वार्तापत्रासाठी विनीत मासावकर, मुंबई. याखेरीज आज इयत्ता 12वीचे निकाल जाहीर झाले. यात मुंबई विभागाचा निकाल 91.95% लागला. याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.